मित्रांनो, म्हणजे मोठ्या हरुंग मध्ये आलो आहोत, बर्डावर, बर्ड वस्ती म्हणतात. तर घरामध्ये साप निघालो म्हणून सांगितले, म्हणजे दसऱ्याची काम चालू असताना भैयांना साप, म्हणजे त्यांना कात काही भेटली होती, तर तो साप आपल्याला आज घरामध्ये भेटलाय. बरोबर ह्या कपाटाच्या बॅक साईडला बसलाय कोबरा जातीचा साप आहे. त्या आपण सापाला अशा पद्धतीनं बसलाय की याला रेस्क्यू करूया आणि सुरक्षित भागामध्ये, म्हणजेच मानवी वस्तीपेक्षा जरा दूर राहू अशा ठिकाणी सोडून देऊया. तर चला बघू त्या सापाला आपण पकडूया. भैया करतो तुम्ही आधी हे सगळंच घ्या, म्हणजे एक 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 सामान घेतलं सुरक्षितपणे. अशा पद्धतीनं बसलाय की डायरेक्ट तोंड वरतीच घेतलेलं आहे सापानं. धरले धरले.
वडा 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 चलो बाहर चलो बाहर चलो चलो इत वीडियो पक्त नाजा नाजा ही म्हणले जाते नाजा नाजा ही म्हणतात कोबरा आहे हा हा घरामध्ये उंदीर खाण्यासाठी आला असला असं वाटतं कारण घराच्या साईडला जे आहे शेती भाग आहे आपल्या लातूरला लातूरमध्ये हरंगु जे शिवार आहे इथे लक्ष पूर्ण हलचलीवर आहे तुम्ही बघू शकता पूर्ण दिसत तुम्हाला चांगल्या पद्धतीने सुरक्षित पद्धतीने रेस्क्यू केलेला आहे आपण ह्या गावातून याला घेऊन जाऊन जंगल भागामध्ये म्हणजे जंगल भागी म्हणजे सापां म्हणजे मानवी वस्तीपासून दूर अशा ठिकाणी सापांना घेऊन जाऊया आणि तिथं आपण निसर्गमुक्त त्यांना करून टाकूया जेणेकरून मानवी वस्तीकडे जास्त प्रमाणात त्यांचा संपर्कही होईल.